यूट्यूब चैनल वर स्वागत आहे. मी तुमचा कल्पक म्हणजे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो. तर आजचा व्हिडिओ मी आलो विलाला. तर ही विलाची रूम आहे आणि असे आमचे मित्र होते वाटते मित्र परिवार. तर असे चार पाच म्हणजे तीन एक रूम होते आणि एक हॉल होता. तुम्हाला या विलाचा मी काल इथे स्टे केलेला. आता आमचा आजचा चेकआउट आहे आणि हा विला आहे आणि आम्ही हा घेतलेला. आणि इथला मेन म्हणजे काय बात करण दादा इथे आणि माझा व्हिडिओ शूट करतोय तो करण दादा आहे. आणि मेन म्हणजे बात की या एवढं विंडोच्या बाहेर पूर्ण नॅचरल तुम्ही बघू शकता नॅचरल पूर्ण आणि पूर्ण बघितलात ना. तर या साईडला आले तर थोडस रिलॅक्स करायला आणि त्या साईडला पण चांगलं आहे खूप सारं. आणि आपण ह्या इकडे आलो ना मी कारण ही रूम का घेतलेली माहिती या डायरेक्ट विंडोच्या बाहेर आलो ना डायरेक्ट स्विमिंग पूल होता आणि समोर स्विमिंग पूल होता. तर हा विलाचा लोकेशन आहे आणि मी त्या दादाचा पण कॉन्टॅक्ट नंबर देईन. कोण पण या इंटरेस्टिंग असतील वगैरे पाहिजे असेल कोणला तर बुक करू शकतात त्याचा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो. आता आम्ही जाणार आहोत थोड्याच वेळाने एकविरेला पण जाऊया. तर तुम्हाला ह्या विलाचा आहे ना वॉशरूम दाखवतो कारण वॉशरूम एवढा बॉम्ब आहे ना की वॉशरूम मध्ये आपण जेवढा बोलतो ना माझा आवडता प्लेस आहे. कारण तेवढा आपण आहे ना किती पण बोलतो ना एकदम सायलेंट माझाच आवाज आहे. मला दाखवतो वॉशरूम. तर हा वॉशरूम आहे नॉर्मलच आहे आणि एक टॉयलेट फ्रीजर अँड आपल्याला अजून काय पाहिजे आणि हे आहे बेसिकच आहे. तर आपण तुम्हाला या विलाचे हे दाखवतो. तर आपण आता जाऊया इकडे अजून किती रूम आहेत तुम्हाला रूम मध्ये. मी म्हणजे एक नंबर बात करायला गेलं वाटतं एक छोटा फ्रीज होता कारण या फ्रीजने आम्हाला जाम साऊंड दिला थंड थंड वगैरे दिलं म्हणून आणि चिळ पाणी वगैरे सेम रूम आहे युनिक असा. आणि ह्या इकडे आलेच ना तुम्ही या साईडला पण मिरर आहे पण ह्या साईडला स्टँडिंग मिरर असं आहे ना तुम्ही बघू शकता की माझं दूध किती चांगलं वाटतं. तर तुम्हाला वॉशरूम दाखवतो सेम वॉशरूम आहे गरम पण पाणी आहे. हा माझ्यासोबत आहे तू पंकज आहे आणि वॉशरूम वगैरे सेमच आहे. चला आता आपण त्याच्यात एक गेम प्लॅनिंग पण आहे तुम्हाला तर आपण त्या दादाला भेटूया आता डायरेक्ट. तर दादा आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर सांगणार आहे आणि हा विला कुठे आहे ते पण सांगेल. हा विला कुठे आहे तुझं नाव काय पूर्ण? सुदर्शन. सुदर्शन दादा या. तर मी कॉन्टॅक्ट टाकणार आहे डिस्क्रिप्शन कोण पण माझे युट्यूबर असतील आणि कोण बघितले तर तुझा पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू. आणि हा विला कुठे आहे तुझा? विला आपला लोणावळा पासून 7.5 किलोमीटर. 7.5 किलोमीटर. तुम्ही तुझा कॉन्टॅक्ट घेणार होते मला शाम मजा आली या विलामध्ये. थँक्यू दादा. खरंच मजा आली आम्हाला आणि आमच्या मित्राबरोबर एकदम असं रिलॅक्स करायला वाटलं. तर आपण आता हॉल पण बघूया. दादाचा शुक्रिया अदा करते मी मनापासून धन्यवाद. तर या साईडला विला आहे ना की पूर्ण बेडशीट वगैरे आहे नॉर्मली आपण रिलॅक्स करू शकतो. आणि समोर टीव्ही आहे पण मी अजूनपर्यंत ऑन नाही केली कशी होती. ओके आणि या साईडला आहे ना हा थर्ड रूम आहे. तो आपण फर्स्ट रूम सेकंड रूम थर्ड कॅरम कॅरम थर्ड रूमला आलेत ना तर थर्ड रूमला पण सेम तशीच पोझिशन आहे तुम्ही बघू शकता थर्ड रूमला. आणि थर्ड मध्ये आणि सेकंड मध्ये मजा काय माहिती आहे गाईज दोन्ही साईडला आहे ना दोन्ही साईडला फ्रंट त्या साईडला सेकंड रूमला इथे मिरर आहे त्या साईडला पण तसंच मिरर आहे आणि सेम बाथरूम किचन वगैरे सेम आहे तुम्ही बघू शकता. टाइल्स वगैरे चांगला एकदम बॉम आहे आय मीन. आणि तुम्हाला हा विला कसा वाटला प्लीज कमेंट करून जाता. कारण आहे ना मी ना हा बाहेर आलेत ना एकदम असं सुंदर गार्डन आहे तुम्हाला दाखवतो या. पण आपण पहिला पण आहे ना छोट्या पोरांसाठी आहे ना तुमच्याकडे छोटे पोर वगैरे असेल तर गेम विला पण आहे म्हणजे गेम प्लॅन पण आहे. चला या प्लॅन गेमिंगला नॉर्मली घसरून वगैरे चेअर वगैरे आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांच्यासाठी या एक ना व्ह्यू बघायला किती मजा आहे. इकडे जाऊ खाली त्या साईडला गेम प्लॅन आहे मला वाटतं कॅरम आणि हे आहे ओके कॅरम आणि चेस आहे. तुम्ही आरामात रिलॅक्स करून आहे ना इझिली आई कोणपण कॅरम वगैरे असं खेळू शकतो आणि चेस पण खेळू शकतो. तर आपण आता आलोय तर इथे कॅरमचा डाव खेळणारच मी जोशार आपला हा माझा मनीष मामा आहे आणि चालू आहे आमचा गेम बघूया एक तरी मनीष मामा तुला एक
थंडीची बॉटल बघ मी आलो मी. ओके तर आता आपण खाली भेटूया. आपला स्पेशल शेफ आहे मटन चिकन बनवण्याबद्दल. तर आपण आता खालचा व्ह्यू बघूया. आणि हा विल्याच्या समोरच आहे ना एक मंदिराचं काम चाललंय. तर मंदिर पण तो चांगला दिसतोय आणि हा इथला आहे ना विला तुम्हाला हायकडून चांगला दिसतो ना बघा. माहिती आहे इथे एकदम रिलॅक्स करायला एकदम मस्त आहे. तर आपण इकडे या दाखवतो इथे काय आणि पेट ठेवलंय दादाने. तर ह्याच्या तीन रॅबिट आहे किती सुंदर आहे त्या. रात्री आम्ही बघितलेलं रॅबिट हे दादाने ठेवलेले आहेत रॅबिट. तर तुम्हाला दिसत आहे माझ्यासोबत राज आहे त्यांना काय तरी खेळत होते. तर उभी आपण दामुद्दे 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 यांना वाटत भूक लागली ना. आमचं मनीष मामा पर्यटन स्थळ दाखवत आहे. ओके महाराष्ट्र पर्यटन कसं वाटलं मनीष मामा तुला? आणि तुझी जेवण पण अप्रतिम केलेलं. काय काय केलेलं? मी मटण केलेलं सुका मटण. सुक आपलं हैदराबाद असताना त्या टाइप बनवलेलं. आपलं सुकं चिकन केलेलं आपलं गावरान गावरान कॅमेरा तुम्ही पण एक नंबर टेस्ट होती मजा आली. तर आता आज काय स्पेशल आहे? आज तर आपण चालू आज तर आपला उपास आहे. ओके ओके चला जायचं आता. ओके एकवीरा माते जय. थँक्यू पर्यटन स्थळ अँड विला हा इकडचा एक नंबर बॉम्ब आहे. आणि विलाला आपण बाय बाय करूया. बाय विला थँक्यू सो मच आमच्यासोबत सपोर्ट दिल्याबद्दल. आणि आपली बस आहे टॅक्सी आणि सगळे बसत आहेत आतमध्ये. आता आपण जाणार आहोत डायरेक्ट भेटू तुम्हाला कारला. ते जिजुरीला चाललेले आपण आता एकविरीला पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण पायथ्याशी जाऊ जाऊ आणि तिथे फोटोज वगैरे काढू. पण तुम्हाला दिसायलाच तर आपल्यासोबत राज वगैरे आहे. आता आपण जाऊ तिकडे. तर आपण आलेलो आहोत पायथे मंदिराजवळ आणि आता आपण जाणार आहोत वरती. नंतर बघूच मला दाखवूच दाखवूच आणि आपल्यासोबत दिसला. वरती आले हॅलो हॅलो अजून वरती जायचं आहे. तर आपले मित्र परिवार थांबलेले आहेत आणि मंदारी मला वाटतं कोंबडा घेतलाय. ओके बघू त्याचा कोंबडा आईच्या डोंगरावर उडते का नाही. ओके चला चला तू जाऊया हॅलो हॅलो. अजून आपल्याला खूप चालायचं आहे वरती जायला लागेल खूप. दरवर्षी येतो ह्यावेळी आपल्या मित्रांच्या सोबत आलेला. चला आता जाऊया. सध्या ब्रेक घेतला पाठी आपण जाऊया तरी पण पुढे. आणि या इथं तुम्ही व्ह्यू बघू शकता एकदम चांगला आहे. आणि त्या साईडला आहे ना तो तिकडे एकदम या इकडे या इकडे इकडे तो आईचा माहेर घर आहे त्या साईडला. आता आपण अजून चालतोय वरती जाऊया. मंदार तो कोंबडा काय बोलतोय उडेल नाच मग ते ह्याच्यावर ना उडायला पाहिजे. मंदार उडणार ना पोहोचल ना घुमटावर
जाऊया आता बघूया लहान जायचंय. बहुतेक आपले मित्र जण गेलेत बहुतेक पुढे, आपण जातोय पुढे पुढे आलेलो. फायनली गाईज सगळे वरती गेलेत आणि आम्ही दोघं जण खाली जमले, कारण आम्ही जाम जमले नाही, कारण आम्ही कालचा इमॅजिन केला आहे ना आणि नंतर ते स्विमिंग पूल वगैरे जाम थकून गेलेलो आहे. तर आम्ही आरामात आरामात चालणार आहोत, त्याला जाऊ द्या खाईमध्ये. ते गेलेले आहे तर आपल्याला हिलवर पण जायचं आहे, म्हणजे कार्ल्याच्या आईच्या डोंगरावर पण जायचं आहे. तिकडे जे झेंडे वगैरे लावतात त्या तिकडे पण जाणार आहे. हे आपलं मनीष मामा, आता तुम्हाला दाखवला तर तुम्हाला कशी चालले आणि सुबोध चाललेत पुढे. जय आयलू. तर आपण पण आता जाऊया पाठी, नाही तर आपण मिसिंग होऊ त्यांच्यामध्ये व्हिडिओज फोटोजमध्ये. ओके, आता पोचलो वरती कार्ल्याला. तर बघूया आपले फ्रेंड्स कुठे आणि दुसऱ्या घेऊ आपण व्हिडिओची मजा. जाऊया आणि तिकडे बघूया. अंदर फुल जोशामध्ये आता कोंबडा उडवत आहे. तर आईच्या घुमटावर तर बघूया मंदार. A few moments later. आई माऊलीचा मंदारचा पहिला ट्रायल फेल गेला आणि तसे ते आईच्या डोंगरावर बोलले. जय उदो. तर इथं आता आपण दर्शन जवळच आलेलो आहे, प्रत्येक असं दर्शन झाला तरी आपले सगळे जण आहेत. पाणी साहेब सुरत आहे, अर्जुन आहे, थोडा जण सर असं मी विश्रांती करतोय. आमच्या दर्शन द्यायला इच्छा होती बरेच दिवसातून यायची, त्याच इच्छा होती पूर्ण झाली. आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला चांगली सुट्टी दे. कारण एक्वेरीला माझं एक्वेरीला येत्या वेळेस यांना बॅटरी लो झालेली आणि हॉटेलला पण थोडं लंच टाइम केलेलं डिसाईड, पण तिकडे आम्हाला 3 वाजून 3:30 वाजलेले. पोरांना पण लंच करायचं होतं म्हणून आम्ही आम्हाला वाटलं की मी हॉटेलला जाऊन मोबाईल चार्ज करू शकतो, पण काय झालं माझ्या डिसिजन. तर आम्ही तिकडे गेलो ना हॉटेलला, तर असा एक सीन झाला ना क्रिएट झाला की तिथे काहीतरी त्यांना लाईट वगैरे गेलेला आणि काहीतरी त्यांच्या जनरेटर पण नव्हतं. तर तिकडे स्विच वगैरे होते पण काय ते लाईट न गेल्याने मला हा एंड घरी द्यायला लागला. आय होप की तुम्हाला हे व्हिडिओ बघायला खूप मजा आली असेल. तर तुमचा काम पण मध्ये एक लाईक करायचा आणि शेअर करायचा, आणि कोण पण तुझे मित्र असतील त्याला शेअर करा व्हिडिओ माझी, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता आपण बाय.